आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फाइंड द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल इफ इट्स मेजर इज 90 degrees अँड रेडियस इज 7 centimeter। आणि आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे। आपल्याला काय विचारलंय, सेक्टरचा पेरिमीटर फाइंड करायचा आहे आणि त्याचा सेंट्रल अँगल आपल्याला 90 degrees दिलाय, म्हणजे थीटा इज इक्वल टू 90 degrees आहे आणि रेडियस आपल्याला किती दिलेली आहे, 7 centimeter। आता फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर ठीक आहे इज इक्वल टू थीटा अपॉन 360 इंटू 2πr ठीक आहे प्लस 2r, हा आपला पेरिमीटर ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आहे। आता यात आपण व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू। थीटा किती आहे, 90 डिवाइडेड बाय 360 इंटू 2 इंटू पाय, पायला आपण घेऊ 22/7 इंटू रेडियस आहे आपली 7 प्लस 2r म्हणजे 2 इंटू 7। क्लियर आहे। आता आपण कॅल्क्युलेशन करून हे सिम्प्लिफाय करू। तर 7 आणि 7 कॅन्सल आउट होतील, 90 1 जार 90 4 जार 360, 2 1 जार 2 2 जार 4 आणि 2 1 जार 2 11 जार। क्लिअर आहे इथपर्यंत। तर हे काय येईल, 11 प्लस 2 इंटू 7 म्हणजे 14। तर पेरिमीटर ऑफ सेक्टर आपलं काय आलं, 25 सेंटीमीटर। हे आपलं फायनल आन्सर आहे। आता ऑप्शन चेक करू। तर ऑप्शन बी 25 सेंटीमीटर करेक्ट आन्सर आहे। थँक्यू।